माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. जगद्गुरु तुकाराम महाराज, भक्त शिरोमणी नामदेव जनाबाई महाराज की, सियार रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, विठ्ठल विठ्ठल घेईन मी जन्म याज साठी देवा तुझे चरण सेवास साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी, आनंदे निर्भर आसो भलते ठाई, सुख दुखा नाही चाडाम्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी, अनेक सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावी. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगू ऐसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू किंवा घाली लोटांगण महाद्वारी, विठ्ठल Allah.
दीन मी जन्म याद साठी देवा तुझे चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी। हार घालताना तुम्हाला कौतुक वाटतं, छान दिसतो, पण घरी गेल्यावर आमची बायको आम्हाला कारण का तुम्हाला हार दिसतो पण कपड्याला लागलेले डाग दिसत असं थोडंफार नियम आहे। घेईन मी जन्म याद साठी देवा तुझी चरण सेवा साधावया अनंत कृपा विभूषित। भगवान पंढरीराय याच्या असीम कृपेने चाललेला हा अखंड हरिनाम उत्सव, भक्तराज हनुमंतराय यांच्या समोर त्यांच्या जन्मोत्सवा प्रित्यर्थ हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी परिसरातून श्रोते मंडळी परिसरातून आलेली भजनी मंडळी ही बाल कलाकार उत्तम मृदंगवादक आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय खूप दिवसाने त्यांची भेट झाली महाराज, शिवाजी महाराज असतील, विश्वनाथ महाराज असतील, अजून मला नाव माहीत नाही काय, अजून राम महाराज, काशीराम महाराज, या सर्वांची भेटीचा योग आला। जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाले असतील शिवाजी महाराज इज्जत गावला आपण भेटलो, बरोबर आहे। आज ती इज्जत बघायला मिळाली, आनंद आहे। आणि कोरोना निघून गेल्यामुळं बाराळीत भरपूर बदल पाहायला दिसला। 2-3 वर्षापूर्वी कीर्तन केलं होतं पण हेच जागरात कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली होती, पण तुरळक माणसं ट्रबल वाढवा विकू वाढू नका, सगळ्यांना माझा आवाज कळावा, माझा प्रतिध्वनी मला ऐकू येऊ नये असं करा। खूप खूप बदल, टाळकरी भरपूर आहेत, माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे, मंडप सुंदर आहे, आणि विशेष म्हणजे जे काय आपलं चालू आहे सप्ताहामध्ये जे काय सेवा झालेली आहे चालू आहे त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवणं म्हणजे पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी की बाबा हे आम्ही असं असं केलेले कार्यक्रम आहे, अमुक अमुक दिवशी सतीश महाराजांचं कीर्तन झालं ते ह्याच्यामध्ये रेकॉर्ड होतं म्हणजे फिल्म तयार होते, ही एक सुधारणा झालेली आहे। आणि विशेष सांगू का तुम्हाला, माझ्यासहित तुम्ही सर्वजण मंडपात बसलेली मंडळी भाग्यवान आहात, का तर कोरोना मायनं तुमच्या आमच्यावर कृपा केली की आपल्याला या मंडपात जिवंत ठेवलं, खरोखर त्या भगवंताचे उपकार म्हणायला पाहिजे। मी सांगत नाहीये, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वाचूनी आलो येथ वारी आवाज वाढू नका, जेवढा आहे तेवढाच ठेवा, जसा असा गाडी टाकला आवाज अजिबात वाढू नका माझा। एकदा का सेटिंग लागली ना, एकदा तो त्या ह्याच्यामध्ये सुरू झालं, मध्ये विक्षेप आणू नका। वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण, भगवंताने तुम्हा आम्हाला जिवंत ठेवलं, खरोखर त्याचे उपकार आहेत महाराज आपल्या। आपण परिस्थिती पाहिलेली आहे, भीषण परिस्थिती होती, किती परिस्थिती भीषण होती, कोणी कोणाकडे यायला तयार नव्हतं, पाहुण्याकडे जायला तयार नव्हते,
थक्का जावाही जरी आला तरी आपण त्याला घरात घेत नव्हतो, पाणी देत नव्हतो, मुळात येतच नव्हतं कोणी. कोणी कोणाकडे जायची पंचायत होती महाराज. काय हवं तो परिस्थिती असा असा भीषण काळ कधीच आपल्या जीवनात आपण पुढे बघणार आहेत माहित नाही, पण आपण पाहिला महाराज. बघा तुम्ही, दहा माणसं जर बोलत बसली असतील आणि एखादी जर त्यांना काही जर सांगायचं असेल, एखादी गोष्ट तू सांगत असेल, नाही नाही हे असंच आहे मी बोलतो तेच खरं आहे, तेवढ्यामध्ये दहा माणसातल्या माणसानं जर एकानं शिकलं तर काय म्हणायचे, सत काय म्हणायचे, सत बोललं म्हणलं, सत बोल. आणि त्या काळात आवाज लईच मला पोषक आवाज देईनात बघा, साधं फाजी प्रबल उग भलालाही काही कामाचं नाही, साधं ठेवा पोषक आवाज स्पष्ट कळलं पाहिजे. हा मी किती लांब आहे बघा बरं, विठ्ठल विठ्ठल सगळ्याची सातसंगत असेल तर रंगदेवता चढत असते. एखादा जर माणूस जर शिकला तर सत शिकला म्हणायचे, आणि त्या काळात जर एखादा शिकला तर जवळ बसू देत नव्हते महाराज. ही अशी परिस्थिती त्या काळात आपण भोगलेली आहे. किती नुकसान झालं, सगळ्यांचं नुकसान झालं. पहिलं नुकसान माझ्या शेतकरी वर्गांचं झालं, जाग्यावर माल पडून राहिला महाराज. हे तांदूळ गहू वगैरे का असेल तिथे काय होत नाही त्याला, पण ज्यांच्या फळबाग आहेत त्यांनी काय केलं असेल त्यावेळेस, किती अवघड झालं असेल. ज्यांची फळबाग आहेत सगळे नासून गेलं महाराज. शेतकऱ्याचं नुकसान झालं, व्यापाऱ्याचं नुकसान झालं, झालं की नाही. फक्त किराण दुकान आणि मेडिकल चालून होतो. पोटाला जगायसाठी किराण दुकान आणि जीव वाचवायसाठी मेडिकल दुकान, हे तेवढं दुकान चालू होते. म्हणजे व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं झालं, पुढाऱ्यांचं झालं, कुठं जायला मिळालंच नाही महाराज. पुढाऱ्यांचं झालं बरं, ह्या सगळ्यांचं झालं, मग आमचं काय कमी झालं महाराज, काय सांगावं. गायनाचार्य, वादनाचार्य, कीर्तनाचार्य, कीर्तन केसरी, मोठमोठे केसऱ्या पैलवान की यांना कोण दिली कोणाला माहितीये, पण हे केसरी देखील घरी बसले होते महाराज. किती अवघड परिस्थिती झाली होती. ज्यांचं जीवन ह्याच्यावरतीच आहे, भजन कीर्तन करावं, आणि भजन कीर्तन केल्यानंतर उदरनिर्वाह करावा असं ज्यांचं जीवन, त्यांचं किती अवघड झालं महाराज, खूप अवघड झालं. असो मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे, वाचून आलो येतवरी. शिवाजी महाराज खोटं बोलत नाही, काही काही कीर्तनकार कीर्तन मिळालं नसल्यामुळे मेले महाराज. काही रोज दोन दोन तीन तीन कीर्तन गावात सवय लागलेली, इकडे फिर तिकडे फिर. घरावरचा जे चुलीवर जे तवा असतो की नाही हे कधी बघितलेलाच नसतो ना. रोज ह्या घरी आज काय पिटलं भाकरी, उद्या काय भाकरी पिटलं, आपण खायचं महाराज. हे सगळं बंद पडलं, ऐका बोलू नका, सगळं बंद पडलं, बोलू नका, सगळं बंद पडलं. काही काहीतरी कीर्तनकार महाराज मंडळींना झोप लागत नव्हती महाराज, सवय पडलेली. रोज कीर्तन करायचो, मी एक कीर्तनकार झोपच लागना, काय करावं झोपच लागना. मग त्याच्या डोक्यात विचार आला, आपल्याला का झोप लागना, त्याला लक्षात आलं आणि बरोबर 11:30 बायकोला उठवलं. उठ दरारा होता महाराज, उठ तेमडी का हो का उठ म्हणतो ना तुला. बरं उठले, काय सांगा आज्ञा आपली, काय नाही कपाट उघड. उघडलं, चांगलं उपरणं काढते त्यातलं खालचं, नवीन नवीन. कोपऱ्यामध्ये जात्या, तिथं नारळ ठेवलेला आहे, त्यातला नारळ काढ. बरं मग अजून पलीकडच्या तिजोरीमध्ये जा, 5,000 पाकिट आहे आणि त्याच्या खाली मोकळं म्हणजे 5,000 रुपये काढ, मोकळं पाकिट आहे, ते पाकिटात पैसे घाल. एका ताटामध्ये नारळ, पाकिट, उपरणं आणि इकडे घेऊन मुक्याची वाटी कुठं असेल ते त्यात ठेव आणि ये समोर माझ्या, घोंगडं टाक मला बसायला. घोंगडं टाकलो, मग बायकोला सांगितलं मला लाव बुक्का, घाल उपरणं आणि दे म्हणला पाकिट, तवा मला झोप लागल. असं
असला काळ गेलेला आहे महाराज। वाचून आलो येथवरी पुरले ते हरी तुम्हा समर्पण, आपण सगळे जण वाचून इथपर्यंत आलो, पण तुकोबा राय म्हणतात दिला या काळी अवकाश, या काळानं तुम्हा आम्हाला अवकाश दिला म्हणजे संधी दिली। अरे आता तरी तुम्ही बघा, आताच मिळालेला आहे, वाचला आपला देह, आता तरी सावध व्हा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, दंडवत घातलाय, घातलाय की नाही, जागोजागी अरे बाबानो सावध व्हा, आता पुन्हा हा जन्म नाहीये। मी सांगू का, किती दिवसानं हे जन्म मिळालेला आहे, किती दिवसानं, 84 लक्ष योनी फिरून फिरून हा देह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे। हा देह 84 लक्ष योनी फिरून 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 आपल्याला मिळालेला आहे। बहुत जन्म अंती बहुत जन्म जन्म लागलिए हाती थोडी लागलिए हाती थोडी लागलिए हाती थोडी लागलिए हाती थोडी लागलिए हाती जन्म अंती आणि जोडी लागली हाती। अजून एक प्रमाण आहे, ऐकायचं तुम्हाला सांगू, बहुता दिवसा फेरा आलाया नगरा, आलाया नगरा, बहुता दिवसा फेरा आलाया नगरा, आलाया नगरा, बहुता दिवसा फेरा आलाया नगरा, जोगी जाग जाग बोलते जग जोगी 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 फेरा आला या नगरा, नगरा म्हणजे या शरीरा, किती दिवसानं आला, खूप दिवसानं आला, हा देह मिळाला आपल्याला। आता पुढे येणार की नाही सांगता येणार, आता मागुता येईल फेरा, येतो नगरे या नगरा, नगर म्हणजे शरीर, बहुता दिवसा फेरा आला या नगरा, आता मागुता येईल फेरा, येतो नगरे या, काय प्रमाण असतील, काय संतांचे प्रमाण आहेत। म्हणून ऐका, आता माझ्या कीर्तनाला सुरुवात आहे। 3 काळ आपल्याला पाहायला मिळतात, एक
भविष्यकाळ, दुसरा वर्तमान काळ आणि तिसरा भूतकाळ. तीन काळ आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. बरोबर आहे, तीन काळ आहेत. भूतकाळ प्रदीर्घ आहे. भूतकाळामध्ये आपण जे काय केलेलं आहे आता आठवायची गरज नाही, प्रत्येकांना माहित असतं. प्रदीर्घ आहे तो, प्रदीर्घ आहे. वर्तमान काळ अत्यल्प आहे, थोडासा आहे, लय नाहीये. आणि भविष्य काळ अनिश्चित आहे. काय कळतं भविष्यात आपल्याला? भूतकाळ गेलेला, आठवत बसून काय उपयोग नाही. वर्तमान काळ थोडा आहे आणि भविष्य काळ अनिश्चित आहे. काय सांगणार, काय पुढे होणार आहे, काय कळते का? होय, काय होणार आहे मला सांगा. बघा शिवाजी महाराज, ओ पोलीस पाटलांचे चार चार फोन मला, काल दोन, त्याच्या अगोदर दोन. महाराज ओ कीर्तनाची सेवा आहे तुमची. मी म्हणलं हाय, टायमावर या, दगा देऊ नका, गाव शान नाही. भेटू द्या हो, तुम्ही या टायमावर. बर म्हणतो, सकाळी झोपेतून उठवायलाच मला फोन. महाराज उठलाव की नाही? मी म्हणलं उठलो, झोप उत्तर द्या की. म्हणलं मला बर बर. पुन्हा 11 वाजता फोन, निघालाव की नाही? मी म्हणलं निघालो. म्हणलं 12 वाजता निघालो. मी मोटरसायकलवर आलो महाराज, एसट्याचा असं तसा मोटरसायकलवर आलो. कारण का आपल्याकडे काय स्वतःची गाडी गाडी नाही, आणि भाड्यानं जर गाडी आणली तर भाड्याला काही राहत नाही. मग निघालो 12 वाजता फोन, निघाला हो निघालो. पुन्हा 6 वाजता फोन, कुठपर्यंत आलाय? मी म्हणलं आलो उदगीर पर्यंत. पुन्हा फोन 7:30-8 वाजता, आलाव की नाही? मी म्हणलं आलो. म्हणलं 12 किती फोन झाले बोल, मोजा किती झाले अंदाजा. 4 तर धरा, किती? 4 फोन झाले. आता कीर्तन झालं, मी निघून गेलो, एक बी भातर फोन करत नाही. महाराज घरी गेला की वरी गेला? करते का फोन? काम झालं आमचं, काय करावं तुमचं? गंमत अशी आहे, विठ्ठल विठ्ठल काय होणार आहे ते काय सांगता येत का? कोणाला सांगता येत नाहीये. पण वर्तमान काळामध्ये भविष्याचा निर्वाह असतो, लक्षात ठेवा. वर्तमान काळ जगत असताना त्या वर्तमान काळाचा जर आपण विचार केला तर आपलं भविष्य कसं घडवायचं हे वर्तमान काळ तुम्हा आम्हाला शिकवत असतो, हे मायबाप लक्षात ठेवा. विचार करा, 10वीचा मुलगा आहे, 10वी पास झालेला आहे, आता पुढे कोणत्या विषयात जायचं त्याच्या निसर्गानं त्याला ठरवलं पाहिजे की त्याची बुद्धी कुठं चालते. तो जर सायन्सचा असेल तर त्याला सायन्सच हा विषय दिला पाहिजे, त्याला आर्ट देऊन जमणार? जर त्याला आपण बळजबरी केली आर्ट घे तर त्याचं पुढं चालेल का? काही कॉमर्स ज्याचा आर्ट आहे त्याला कॉमर्स दिलं जातं का? नाही महाराज. त्याचा निर्वाहक असतो तो, भविष्याचा निर्वाहक असतो, योग्य दिशा तो देत असतो, त्याचा निसर्ग तिथं असतो, त्याची बुद्धी तिथं असते. म्हणून या वर्तमान काळात मायबाप दोन शब्द लक्षात ठेवा माझे, कीर्तन या दोन शब्दावरच आहे. दोन शब्द लक्षात ठेवा, एक निवड आणि दुसरी निश्चय. या वर्तमान काळात निवड आणि निश्चय जर योग्य जर झाला ना, तो ग्राम, तो ठिकाणा, तो मनुष्य त्या तिथपर्यंत जाऊ शकतो. निवड योग्य पाहिजे आणि निश्चय पाहिजे महाराज. कारण का? निवड आणि निश्चय करण्यासाठी फक्त आपला देह आहे, इतराचा देह आहे का? नाही. निवड करायचा. आता तुम्ही निवड केली कीर्तनाला येण्याची, आलात की नाही? आणि निश्चय केला कशाचा? बसण्याचा. हे कोणाला फक्त घडतं? हे कोणाला? फक्त माणसाला, स्वतःला नाही. कोणाला? निवड आणि निश्चय कोणाला करता येतो? फक्त माणसाला. असं कधी तुम्ही आता समजा चर्चा कुठं ऐकली काय, 50 गाडवे एका ठिकाणी बसले आहेत, आता सप्ताह चालू आहे आणि आपण त्या ठिकाणी जाऊन बसावं, असं निवड आणि निश्चय गाढवं करू शकतील काय? करू शकतील? येऊ शकतील? कोण? कुठं?
मग असं बोलत लागे, मग गंमत अशी आहे, निवड आणि निश्चय याच ठिकाणी होऊ शकतो महाराज, या ठिकाणी निवड आणि निश्चय आहे. तो अधिकार तुम्हा मला भगवान परमात्म्याने दिलेला आहे, एवढा अधिकार नारायणे कृपावलो कोणी दिला, याच देहाला अधिकार दिलेला आहे आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे या देहान सच्चिदानंद रूप पदवी घेता येते, एवढा अधिकार भगवान परमात्म्याने दिला. अजून एक प्रमाण आहे, नरदेह निधान उत्तम सार, हे निधान तुम्हा मला दिलेलं आहे, म्हणून ह्याच्यातच आपल्याला निवड आणि निश्चय करता येतो. याच शरीरानं देव होता येतो, याच शरीरानं सच्चिदानंद पदवी घेता येते. देव या शब्दाचा अर्थ दुसरा तिसरा काही पाहायचा नाही. देव आपण सर्वसामान्य मूर्तीमध्ये पाहतो. मूर्ती म्हणजे काय? देव. पहिला प्रश्न, देव आहे की नाही, ह्याच्यावर आपल्याला जास्त बोलायची गरजच नाही. कारण का? इथं जे जमलेले आहेत, इथं जे आलेले आहेत, सगळे देव मानणारे आहेत म्हणून या ठिकाणी आलेले आहेत, ते विषयच घ्यायचा नाही. देव आपण सगळे देव कशात मानत असतो? तर मूर्तीमध्ये. मूर्ती म्हणजे देव आहे. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, मूर्ती म्हणजे देव आहे की मूर्तीत देव आहे? वा, मूर्ती देव नाही, मूर्तीत देव आहे. मी सांगत नाही शिवाजी महाराज, केला पाषाणाचा विष्णू परे पाषाण नावे, विष्णू विष्णू पूजा विष्णू सियारपे, पाषाण राही पाषाण रूपे. आपण जो त्याला भाव देऊ तो ते मूर्तीला आपण भाव देतो, पण अंतःकरणातून तू घेत असतो महाराज, तिची पूजा त्याला पावत असते. आपण सर्वसामान्य देव जे मानतो ते मूर्तीत मानतो, पण खरी देवाची व्याख्या, देव हे तत्व आहे महाराज. श्रुतीने त्याचं वर्णन केलेलं आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्म. बस, या जगाचा नियंता, जगाचा मालक, विश्वकर्ता, सर्वांचं भरण पोषण करणारा फक्त एक 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 देव. त्या देवाचा I'm
प्रमाण दिलं महाराज, आज ज्यांचा जन्मोत्सव आहे असे हनुमंतराय, हनुमंतराय हे भक्त होते महाराज, कोण आहेत? भक्त आहेत, संत आहेत. जयंती कस काय महाराज? आपण सगळे काय करतो? सगळ्या संतांच्या भक्तांच्या काय करतो? हा पुण्यतिथ्या काय करू, बोलत चला हो, काय नाही अडचण. आपण सगळ्या भक्तांच्या संतांच्या काय करतो? पुण्यतिथ्या, सर्वसामान्यांचं श्राद्ध आणि देवाच्या जयंत्या. देवाच्या जयंत्या, संतांच्या पुण्यतिथ्या आणि सर्वसामान्याचं श्राद्ध. श्राद्ध का म्हणायचं महाराज? लय गंमत आहे. एका ठिकाणी म्हणजे पंढरपूरला आता रहिवास असल्यामुळं खेड्यातला एक माणूस आला, महाराज आमच्या बापाचं वर्ष श्राद्ध आहे म्हणले, तेवढं कीर्तनला या, कीर्तन करा. मी म्हणलं बाबा काय करत होते पप्पा? काय नाही म्हणले, जरा शेतीत करायचे, अमुक अमुक करायचे, सगळं झालं. म्हणलं गळ्यात माळ होती काय? म्हणले माळ नव्हती. मग काय करत होते? दारू पित होते म्हणलं. मग बोलो म्हणलं. अशी सुद्धा कीर्तन या लागलेत महाराज. मग तिची भावना आहे मुलाची, सर्वसामान्याचं श्राद्ध करा, पण पुण्यतिथी करायची नाही. जे काय अधिकारी वर्ग आहे त्यांची पुण्यतिथी, ज्या दिवशी ते गेलेत ते पुण्यतिथी, त्या तिथीला पावन करणं म्हणजे पुण्यतिथी. मग हे भक्त आहेत, आहेत की नाही? भक्त आहेत भक्त. कारण का? पार्वती मातेला आपलं भगवान शंकराला अंजनी मातेनं मागून घेतलं होतं. ऋषमुख्य पर्वती अंजनी तपकरी आठविला अंतरी सदाशिव. भगवान शंकराचा जप सुरू केलाय. अंजनी माता ही कोण होती? वानरी, वानरी होती महाराज. जप चालू आहे. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. तपाचे अंती शिव झाला प्रसन्न मागे वरदान. अरे बाबा तुला काय वरदान पाहिजे ते मागणी प्रसन्न झालो. एकच तिनं मागितलं. येरी म्हणे मज आयसा व्हावा पुत्र ज्ञानी पवित्र भक्त उत्तम गुणी. पाटील डोळे लावू नका बरं काय. मी डोळे बी लावू देत नाही आणि कोणाला उठू देत नाही. मी आता कसं आहे, चाकुरी बदलली कीर्तनाची, जास्त मी विनोदाच्या भानगडीत पडत नाहीये. कारण का खरं सांगू का, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्यासमोर आम्हाला सेवा करायला मिळालेली आहे. अधिष्ठान समोर असल्यामुळं आम्ही इकडे तिकडे काय बोलायचंच नाही, फक्त देवाच्या संबंधित देवाचं बोलायचो. ते वळण पडलेलं आहे म्हणून चिंतनामध्ये बदल केला महाराज. मला माहित आहे किती जरी विनोद सांगितला लोकांना त्या पुरतं तेवढ्या पुरतं बरं वाटत महाराज. कीर्तन हे विनोद करणं हे कीर्तनाचं माध्यम नाही आहे. कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन आहे मायबाप, लक्षात घ्या. म्हणून ज्ञानी पवित्र उत्तम भक्त असा पुत्र मला जन्माला यायला पाहिजे. देवापासून मी सरकलो बरं का इकडे, लक्षात ठेवा माझा विषय. जरी कुठं गेलो तरी तुम्ही आना मला जाग्यावर. म्हटलं का मावित्रा जन्माला आले, काय कारण पडलं त्यांना जन्माला यायचं? ऐका आता सकाळी कीर्तन झालं ना सर, झालं हा. ऐका त्रेता युगामध्ये राजा रावण जन्माला आलेला होता. राजा रावण कोण? ब्रह्मदेवाचा पंतू. ब्रह्मदेवाच्या पोराचं नाव पौलस्ती, त्याच्या पोराचं नाव पुल, आणि त्यांच्या पोराचं नाव रावण. कुंभकर्ण, बिभीषण, शूर्पणखा आणि बिभीषण, शेवटचा बिभीषण, हे चौग जण जन्माला आलेले. पण त्याची जी बायको होती कैकसी, नाव काय तिचं? कैकसी. अवेळी संध्याकाळच्या वेळेला दिवे लागायच्या वेळेला ती जरा राक्षसी वृत्तीची असल्यामुळं रामायणामध्ये नाथ महाराज वर्णन करतात, मी माझ्या तोंडानं बोलत नाही, अवेळी काम वासना घेऊन आली. अरे बाबा नको, ही वेळ नाही नाही हट्ट. महाराज तो हट्ट पूर्ण केला आणि लगेच शाप दिला. हे जे पूर्ग त्या वर बघा की माझ्याकडे, हे जे पूर्ग जन्माला येणार आहे
काय सांगितलं? हे जे पोरग जन्माला येणार आहे, अख्ख्या कुळाचा नाश करणार आहे. म्हणजे अख्ख्या कुळाचा नाश, वेळ बरोबर नाहीये. रावण जन्माला आला ना, तर काजळ कसा असतो, त्या काजळाचा पर्वत जसा दिसावा तसा काळा भोर दिसत होता. जन्मतानाच त्याला 10 तोंडे 20 हात होते. किती हात? एका तोंडाला किती हात असतात? मग ह्याचे 10 तोंड म्हणल्यावर किती आहे? 20 हात. जन्मतानाच 20 हात त्याला झाले महाराज. असा काळा छट्ट पडलेला. दुसऱ्या वेळेसही त्याच प्रकार घडला तसाच. मला सांगायला वेळ नाही. कुंभकरण जन्माला आला, तोही राक्षस वृत्तीचाच. तिसऱ्या वेळेस तसाच प्रकार, तोही त्याच पद्धतीने जन्माला आली. राक्षसीन तिचं नाव सर्पनका. आणि चौथ्यांदा ह्यानं विनंती केली, योग्य वेळ पहा. योग्य वेळ पाहिली, भक्त जन्माला आला, त्याचं नाव आहे देवीशन. तो जन्माला आला. या रावणानं राक्षसी वृत्ती असल्यामुळं त्यानं म्हणला, मी तर कुळाचा नाश करणार आहे, बरोबर आहे. नारदाची गाठ पडली होती महाराज. नारद कसं असतं माहिती? नारद म्हणजे कसं, सर्व पक्षीय तो सभासद आहे. कळलं का? कोणत्याही पक्षात जावा, विरोध पक्षात गेलं तरी त्याला मान आहे, आणि स्वतःच्या पक्षात आलं तरी त्याला मान आहे. हो, नारायण सांगितलं, तुला तर, तू तर सर्व कुळाचा नाश करणार आहेस, पण असा नाश करून घेऊ नको. अरे देवाच्या हातनं मरण कर, घे म्हणले. विरोध भक्ती कर. मग त्याने विरोध भक्ती करायला सुरुवात केली. ते सोडा, पण एक नंबर शंकराचा भक्त होता महाराज. तो शंकराचा एक निष्ठ भक्त असा रावण. सामान्य नव्हता रावण, तुमच्या आमच्यासारखा तर नव्हताच नव्हता. अहो, या रावणा एवढी श्रीमंती या जगात कोणाला नसेल एवढी श्रीमंती त्याची होती महाराज. किती श्रीमंती होती ऐका कीर्तन. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगे तसे संख्या तैसी तैसी. लंकेमध्ये घरे किती? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. काय त्याच्या अगोदर? 7 लक्ष देते काशा आणि तांब्याची, आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 5 लक्ष देते जेथे, सॉरी. अशा पद्धतीने एवढी श्रीमंती होती महाराज. हो, आपल्याकड फक्त 1/2 तोळा असावं. किती? 1/2 तोळा. एका बाईनं कधीच केलं ना, काय नाही, अंगठी घातली आणि बाजारात गेली. कोणता वारी असते बाजार आपला? रविवारी. बाजारात गेली आहे, बटाटे एका टोपल्यात आहेत, वांगे एका टोपल्यात आहेत, टमाटे एका टोपल्यात आहेत, कोथिंबीर एका टोपल्यात आहे, भेंडी एका टोपल्यात आहे, फ्लावर एका टोपल्यात आहे, पानगोबी एका टोपल्यात आहे, ढबू मिरची की शिमला मिरची? हा, शिमला मिरची. भाषा भाषेत फरक असतो. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाते, तिकडे कसं काय? तुमचं आमचं सारखंच आहे, म्हणजे जीव गेल्यावर जातात. असो, मग सगळं मांडलेलं आहे. हिनं हिला कधी इकडून तिकडून कुडूक मुडूक करून कशी तरी 1/2 तोळ्याची अंगठी केली आणि बोट नाचवा लागली. टमाटे कसे दिले ग टमाटे? ती म्हणली 40 रुपये किलो. वांगे 30 रुपये किलो. असं नुसतं बोट, सगळीकडे बोट दाखवली महाराज. पण घ्यायचा काय पत्ता नाही. भाजीवाल्याला वाटलं की नुसतं अंगठी 1/2 तोळ्याची दाखवायला आपल्याला आली, काय हरकत नाही. पुन्हा तिनं विचारलं, सांग की बटाटे कसे दिली? ती उठली, तिच्या पायात होते कमीत कमी 1/2 किलोचे सोन्याचे वाळे. तिने म्हणली, हे बघ म्हणली, 40 रुपये किलो. आता पुढचं काय सांगू तुम्हाला, कळलंच असं. एवढा 1/2 तोळा आहे तर आपल्याला कुठं ठेवून कुठं नाही वाटतं. रावण तर त्या सोन्याची नगरी होती महाराज, पूर्ण त्या रावणाची. काही कमी नव्हतं त्याला. विचार करा, 7 कोटी घरं म्हणजे 7 कोटी घरं सोन्याची होती, सोन्याची. आता जर श्रीलंकेने ठेवला असतो तर अशी वेळ आली नसती. हो, बर्बाद करून टाकलं महाराज. गंमत अशी आहे, एवढं सोनं त्याच्याकडं. विचार करा माय बाप, 7 कोटी घरं कशाला म्हणतात? फक्त तुम्ही इस्टिमेट 10/10 खोलीचं, सोन्याच्या खोलीचं काढायचं. किती? 10/10 खोलीचं. खड्डा घेतला आपण, लई घ्यायचा नाही, फुटभरच घ्यायचा. हा, जरा तुम्ही गणित करा, माझी शाळा नसल्यामुळे मी गणितात कच्चा आहे. 10/10 खोली आहे. त्या 10/10 खोलीला 1.5 फुटाचा खड्डा केला,
त्याला बेसमेंट म्हणून ढबर वापरलं. किती ढबर लागतील अंदाजा बोला? किती चोपदार घर आहे की नाही सांगा की? हा ढबर, हा 50 ढबर. एक ढबर 10 किलोचा. किती किलो झालं मोजमाप? किती किलोचा? किती? तुम्हीच फक्त गणित बघा. असे 50 ढबर झालं. त्याला जे काही जे आपण सिमेंट वाळू जे भरायची असते ते किती किलो लागला अंदाजा? ते सोन्याचं धरा बेसमेंट तयार झालेला आहे. 10 बाय 10 खोलीला विटा किती लागतील सोन्याच्या? मग हे ध्यानात ठेवा. कशाच्या? सोन्याच्या. किती लागतील? 1-4 हजार. 7 हजार. आपण आकार मोठा घेऊ की 4 हजार कोटी? काय दाखवायची असते तर काय द्यायची असते तर वेगवेगळे भाव असतात त्याचे. आपण 4 हजार करून एक इट कमीत कमी 4 किलोची. हा बा 5 किलोची. 5 गुणिले 4 हजार किती झाले? ती किती किलो सोनं झालं असं? आबा बाबा 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 विचार करा. गेला पण ते बंद झाल्याशिवाय माझं जे सुरूच होत नाही. झालं का? वा वा असो. ते वरच्यावरच आवाज करायला लागले असो. हा होतच असते तस. मग एवढा खोलीचा तो सगळा घेरा, एवढ्या विटा लागल्यात, एवढं किलो वजन. आपण त्याच्यावर स्लॅब टाकायचा नाही, नुसता पत्रा टाकू. कशाचा? सोन्याचा पत्रा. आता किती किलो लागला असेल? आता काय भाव आहे ते तुमचं तुम्हीच बघा. एक खोली बांधायचं म्हटलं तर एवढं आपल्याला एस्टिमेट लागतं. त्यानं 7 कोटी घरं बांधलेत. काय कमी श्रीमंत होता का? एवढंच नाहीये, आपलं लग्न होतं. होतं की नाही? झालं की नाही? माझं झालं. हो, आपल्याला फक्त एकच. पूर्वीच्या काळामध्ये पाटील समाजामध्ये भरपूर करायचे. कारण का? पाटील सांगाल ते पूर्व दिशा, बामन सांगाल ते आमोशा, आणि वारीक ठेवत तेवढीच मिशिया. असा काळ होता पहिला. मिळ पण ते रावणाला महाराज एकच आहे, एकच आपल्याला. तर आपल्याला उमजू देत नाही महाराज. आपल्याला काहीच तिथं चालत नाही आपलं. त्याला किती होत्या? तुकाराम महाराज सांगतात मी नाहीये, 80 सहस्र त्या सुंदरा कामिणी आणि माझी मुखरणी मंदोदरी. 80 हजार होत्या. 80 हजार कशाला म्हणतात महाराज? पण डोळे वर करून बघायची ताकद नव्हती. अजिबात नाही पोलीस पाटील आम्हाला की नाही. पांडुरंगाच्या मंदिरात नोकरी लागली, थोडाफार पगार आहे. पगार आला रे आला की आम्ही आमच्या खिशात खिशात ठेवत नसतो, गृहमंत्र्याच्या ताब्यात देतो. गृहमंत्री म्हणजे अमित शहा आणि हे नव्हे. गृहमंत्री म्हणजे पत्नी. पत्नीच्या ताब्यात आम्ही पगार देतो. असा पगार हातात दिला रे दिला. उपमा करू? पोहे करू की साजूक तुम्हाला शिरा करू? रोज चालते महाराज. 3 आठवडे चालते. दुपारची जी जेवण असते, एक नंबर तांदूळ असा असतो, त्याचं नाव चांद तारा. कोणता तारा? चांद तारा. एक नंबर भात. भाज्या 2-2, चपाती अशी असते गुबगुबीत, तोंडात टाकल्या बरोबर इगळली पाहिजे अशी, भरपूर तेल सोडून चपाती केलेली. आपल्या सप्त्यातला चपाता नव्हे. 3 बाय 3 गुबगुबीत चपाती, त्याला फुलका म्हणतात. तसली आमच्या ताटात जेवायला. भाज्या चमचमीत, खोबरं भरपूर, शेंगदाण्याचा कूट भरपूर, तेल भरपूर, तर्री अशी आलेली. कशाला? हा भाजीला. मग भाषेत फरक. असं सगळं ते 3 आठवडे खाट शिवाजी महाराज आमचा. आणि 3 आठवडे उलटून गेले रे गेले की आमच्या नशिबाला कोपनाचा तांदूळ. चपात्याला कुठं तेल आहे तर कुठं काय नाही. मोडायला गेलं तर 2 हात लागतात असे मोडायला.
आणि ती भाजी अशी ठेवलेली असती, विचारूच नका महाराज, नुसतं पाणी काळं जर दिसतंय, डाळ कुठं आहे ते काय कळतच नाही महाराज। ओ अशी भाजी, भाजी कशी भाजी, ढगाळ पाणी आबाळ दिस घ्याव पाहुण लागल किती खा, ती पातळ फुक केलेलं तोंडात असा घात घातला आणि म्हणलं हे की नाही रोज स्वयंपाक चांगला होतो का, आज कस काय असलं झालं म्हणलं, ओ नीटकरला काय झालं मुलाला चवना चोता कसा कशाला मिळणार असलं कुठं खायला घालतेत काय, एवढंच बोललो महाराज। ती काय म्हणली माहित काय, लय जिबीला चवना बारा गाव फिर गमत अशी आहे 80,000 त्या सुंदरा कामिनी आणि माझी मुखरणी मंदोदरी असा त्याचा अधिकार होता, कोणाचा, माझा नाही रावणाचा। अजून काय त्याला सांगावं, पुत्र पौत्राचा लेखा कोण करी आणि मुख्य पुत्र हरी इंद्र आणि त्याला पोरं किती होते, तुकाराम महाराज म्हणतात कोण लिहित बसल म्हणले त्याचं गणित काय घेणार, किती पंतून किती आणि आयुष्य आपल्या आपल्यासारखं नाही आहे, अल्प आयुष्य मानव देह आपल्यासारखं आयुष्य नाही। 14 चौकड्या लंकानाथा, 14 चौकड्या म्हणजे क्रत त्रेत द्वापार कली असे 4 युग 14 वेळेस उलटून गेल्यानंतर 14 चोक 56 वर्ष 56 युग त्याला आयुष्य। आता फक्त 1,05,000 काहीतरी कलियुगात म्हणजे सुरू झालेला आहे, नाही ना बरोबर आहे, नाही पुढे शिल्लक आहे, 5,000 सुरू झालेला आहे, 5,000 वर्षामध्ये एवढा आपण इथपर्यंत आलोय महाराज, एवढा बदल झालाय, पुढे काय होईल काय माहित नाही आपल्याला। मग असं त्याला आयुष्य त्या राजा रावणाला, एवढंच नाही त्यानं त्याच्या सामर्थ्यानं सगळ्या देवाला जिंकून बंदीशाळेमध्ये घातलं होतं। बंदीशाळा म्हणजे कारागृह, तुरुंग, थोडक्यात सांगायचं झाला तर एरवाडा जे त्याच्यामध्ये टाकलं महाराज, आणि त्या देवाला त्याच्यात टाकून ग बसला नाही, प्रत्येक देवाला कामं लावली ज्याच्या त्याच्या पद्धतीनं, ज्याला त्याला कामं लावली महाराज। कोणत्या कोणत्या देवाला नाथराय वर्णन करतात, देवघातले बांधवडी सुरवर देशो धडी ऋषीश्वरे भ्याली बापुडे देवनी बुडी कंदरी लपाली विघ्न न राहू शके ज्या पुढे ते गणेश बापुडे गाढवाचे कळप गाडे एका जनार्दनी वळी तसे इंद्रभारे चंद्र करेरी यम पाणी वाहे गरो घरी वायू झाली सदा ओसरी विदितेत करी दळन कांडन। सगळ्या देवाला कोणत्या कोणत्या, मल्हारी देवदावी दर्पण मुख्य चंडिका तराळी जाण, अजून कोणत्या देवाला मैराळ देव कानडा करी राक्षसांच्या दाढा, किती सांगू महाराज तुम्हाला, खूप 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 नाथ महाराजांनी फार सुंदर लिहिलेला आहे। जे खंडोबा आहे ना खंडोबा, खंडोबाला काम लावलं होतं, कोणतं काम लावलं होतं, जेवढे काही राक्षस आहेत त्या सगळ्यांच्या हजामती करायचं काम खंडोबाला लावलं होतं। आता सारखे सलून वगैरे नव्हते, 12 नंतर दुकानं दुपारी बंद असायची, म्हणजे धंदा बंद, काम करायचं नाही असा पूर्वीचा नियम होता। आपल्या लहानपणी बघा तुम्ही, ओ ते वारिक समाज यायचा घरोघरी यायचा महाराज, पूर्वीचा काळ असा नव्हता टेबल खुर्च्या वगैरे वगैरे वगैरे, हो हो कसा काळ होता, टाक बिस्तरा काढ वस्तरा, बिस्तरा टाकायचा खाली बस करायचं महाराज अशा हजामत। मग स्वतः दस्तूर खुद्द रावण दाढी करायला आला, कोण रावण, त्यानं आसन टाकलं बसा 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 बसा। बर एका माणसाला पाटील किती वेळ लागतो दाढी करायला, 10 मिनिट, किती 10 मिनिट, तर ह्याला जवळ 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 100 मिनिट लागायची। अरे एक तोंड आहे का, 10 तोंडाची दाढी करायची, मग दाढी करायची। आणि पूर्वीचा काळ असा होता, दाढी पूर्ण हजामत पूर्ण झाल्याशिवाय आरसा दाखवत नव्हती, मग रावणाला देखील असा आरसा दाखवला, कोणी खंडोबाणी, जेजुरीचा खंडोबा आहे ना आपलं कुलदैवत आहे, त्यानं कस काय करत होता रावणाच्या, करी राक्षसांच्या दाडा मैराळ देव कानडा, कशा दाढी करायचा, पुन्हा आरसा असा दाखवला। रावणानं असे तोंड सगळीकडे बघत 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 इकडे बघत बघत मधल्या तोंडाला पाहिलं, पाहिल्याबरोबर एक केसाचा खुंट शिल्लक होता, राग अनावर झाला महाराज आणि मोठ्यानं ओरडला, ए खंडोबा काय लावलं, म्हणले चूक झाली महाराज चूक झाली, अशी कशी चूक झाली, एवढा रागीट होता महाराज, पलीकडे येळूचं बंद तुटून पडलं होतं येळकाट,
रागाच्या भरात एक येळू उपसला त्याच्या पाठीत मोडला महाराज, तरी त्याचं समाधान झालं नाही रावणाचं। असे जवळजवळ खंडोबाच्या पाठीत 1 कोटी येळू रावणानं मोडले। आज देखील आपण म्हणत असतो येळकोट 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 म्हणतो की नाही, हे रावणानं लावलेलं काम आणि हे गणपती बाप्पा आपले त्यांच्याकडे काम होत। कोणतं? गाढवं वळायचं। राक्षसाचं वाहन गाढवं आहे। गाढवं अशी होऊन गेले, गणपती बाबाला सांगितलं डबा घेऊन जा तिकडे झाडाखाली बसून खान गाढवं वळ म्हणले। वळायला गेलं महाराज, पण काय करायचं, डबा खायचं आणि झोपे जायचं, काय गाढवानं खाल्लं कायच माहित नाही। राक्षसाची तक्रार गेली रावणाकडं, म्हणले हे नुसतं खाते झोपते, गाढवा असे होऊन गेलेत, त्याला धूत नाही काय नाही, सगळ्या त्याच्या अंगावर गोमाशा बसलेत, हो हे काय काच काहीच करत नाही। रावणाला रावणानं बोलून घेतलं, गणपती बाबा इकडे या। समुद्राला सगळे गाढव न्यायचे, धुवून काढायचे, त्यांच्या अंगावर अजिबात गोमाशी बसू द्यायची नाही, तेवढं काम करा म्हणले। आणि चारायचं खूप चारायचं, आणि येताना डोक्यावर काहीतरी त्यांच्याकरता खायला घेऊन यायचं म्हणले, जाऊन टाकायला। ते मला काय हरकत नाही, थर थर कापायचे महाराज सगळे देव, काय हरकत नाही, काय हरकत नाही सर, ठरलं। गणपती बाप्पा गेला। गणपती बाप्पा गेल्यावर पहिल्यांदा गाढवं सगळे सोडले, समुद्रात नेले, जेवढ्या काय कंपनी होत्या रीन व्हील निर्मा सगळ्याला ऑर्डर दिली, सगळ्यांनी साबणी वगैरे काय असेल ते आणले, धुतले, असा धुतले गाढव, सगळ्या गोमाशा दिसली, गोमाशी की हान दिसली, गोमाशी की हान, सगळ्या गोमाशा गाढवाच्या गणपती बाप्पानं मारल्या, अजून देखील गाढवाच्या अंगावर गोमाशी बसत नाही। यदा कदाचित जर बसली तर अख्ख्या गावात भुआ 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 करणार, पण गोमाशी बसू देणार? गणपती बाप्पाची केलेली किमया आहे महाराज। आणि येताना त्यांच्यासाठी डोक्यावर गवत घेऊन यायचं, तो भारा आज देखील हराळीच्या रूपानं गणपती बाप्पा वागवतात। हे रावणानं केलेलं काम, अशा देवांना बंदीशाळेत घातलं। मग देव वैतागले महाराज आणि महाविष्णूकडे गेले आहेत, क्षीरसागरवासी परमात्म्याकडे गेले आणि विनंती केली, अगाये सावळ्या सगळा हे देवा आमची परिसा विज्ञापना सांभाळी दिना पुलिया, आमची विनंती आहे। या रावणानं सगळे रावणाचे नित्यांकित सुरवर झाले जी समस्त, आणि ब्रह्मादिका चिंता अद्भुत ती हिरमानात प्रार्थिला आणि सांगितले इष्टांना काही काळजी करू नका, म्हणले मी दशरथाच्या पोटी जन्माला येईल, तुमचं सगळं मनोरथ पूर्ण करेल, पण तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे। काय तुम्ही सकाळही सुरवर वेगी भावे वाढणार, आम्ही दोघे धरून अवतार सत्य करू वचनार्थ, तुम्ही वानर व्हा म्हणले, आणि मी राम होतो, शेषाला सांगतो लक्ष्मण व्हायला, लक्ष्मीला सांगतो, आणि हिच्यामुळे सगळं रामायण घडल म्हणले। या रमेला रमा मुख्य कला आहेत, हिला जवा सोन्याची चोळी घालायची वेळ येईल, तवापासूनच खरी रामायणाला सुरुवात होईल। मग ठरलं महाराज, दशरथाच्या पोटी जन्माला यायचं ठरलं। दशरथ राजा शिकारीच्या निमित्ताने फिरायला लागला इकडे तिकडे, त्याला काही करमत नव्हतं, पोटी संतान नसल्यामुळं। ती त्यासी तिगी राणी या प्रबुद्धात लोकोत्तराची प्रसिद्धात, धर्मपत्न्या त्या विशुद्धा नामानुवाद अवधारात, तीन पत्न्या कौशल्या सुमित्रा आणि काही काही, पण तीन पत्न्या असून देखील त्याला संतान नव्हतं। त्याला संतान नाही, त्याची महाराज दैनिनी अवस्था असते, जगून जगूच नाही वाटतं त्याला। मग सगळ्या घरादाराचा त्याग केला, राजाचा त्याग केला, आणि शिकारीसाठी निमित्तानं तो रानात फिरू लागला। आणि तिथं श्रावण बाळ आपल्या आई बापाला घेऊन कावड घेऊन काशीला जात होता, कावडी जसं घेऊन जातात तसं त्याच्यामध्ये बसवलं, त्यांना तहान लागली आणि ते कमंडलू पाण्यात बुडविला, बुडबुड आवाज आला, दशरथ राजानं बाण मारला आणि श्रावण बाळ तिथं मेला। आणि सांगितलं हे कोण आहे पाहिलं तर राम स्मरता दिहतागी, ते कमंडोलू घेऊन आईबापाकडे गेलेला आहे, हे पाणी प्या, कोण आहे तू, मी दशरथ आहे, पोरगा कुठं आहे, माझ्या हात न मेला, अरा म्हणला, आमासी दिदले पुत्र दुःख, तू ही पावसी पुत्र शोक, आणि राये शापे रायासी परमहरिक, मी पुत्र मुख देखेन, शाप दिल्यानंतर त्याला आनंद वाटला, अरा ब्राह्मण शाप नव्हे व्रथा,
आता शाप खोटा होणार नाही, मी पुत्र पावेन सर्वथा, आता मला मुला होतील म्हणले। आ त्यांना उत्तर विधान केलं काय असं ते त्यांची केलं। आणि वशिष्ठानं सांगितलं देवांगना हाती आणविला शृंगी, शृंगी ऋषीला बोलवून यज्ञ कर, तुला यज्ञनारायण प्रसन्न होऊन तुला प्रसाद देईल, त्या प्रसादावरती तुला मुलं होतील। पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ केला, यज्ञ केला ऋषी शृंग हातनं, मला काय सांगायला वेळ नाही, मला अभंगावरती यायचंय। यज्ञ केलेला आहे, यज्ञ केल्यानंतर यज्ञनारायण तिथे संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडामधून, कुंडातून यज्ञनारायण प्रसन्न झाले। आणि ते पायस पात्र ज्याला म्हणतात, ज्याला प्रसाद म्हणतात, तो प्रसाद हातात दिला आणि सांगितलं विलंब करू नको, लवकरात लवकर तुझ्या पत्यांना खायला दे। तीन भाग केले, प्रथम दिला कौसल्यशी, दुधा दिला सुमित्रेशी, तिचा दिला कैकेयीशी, आणि तिच्या मानशी अति क्रोध। पहिला तिघाला तीन समान भाग दिले, पण कैकेयी म्हणले मी रायाची पडयंती, ज्येष्ठ भाग माझा प्रति, मी रायाची आवडती आहे, मला ज्येष्ठ भाग दिला पाहिजे। त्याच्यात वेळ झाला महाराज, आणि वेळ झाल्या बरोबर तिथं एक घार आली। ती घार कोणती होती? सुवर्चषा नामे स्वर्गीची देवांगणा, यज्ञ शापे जाना घारी झाली, ब्रह्म शापे जाना, ब्रह्मदेवानं शाप दिला होता का, तर ब्रह्मसभेमध्ये मदिरा पिऊन ती नाचत होती, नाचता नाचता तिला ताल चुकला, आणि ताल चुकल्यानंतर ब्रह्मदेवानं शाप दिला, ए मृत्यूलोकात घार होऊन पडशील। म्हणजे किती वर्ष? 80,000 वर्ष। अहो म्हणजे माझा उद्धार ज्या वेळेस कैकेयी त्या प्रसादाला विलंब करेल त्यावेळेस तू तुझ्या चुंचीनं घार चुंचीनं तो घास उचलायचा आणि फक्त उडून जायचं म्हणले, मग तुझी तुझ्या त्या देहातून मुक्तता, त्यावेळेस सांगितलं होतं ब्रह्मदेवानं। मग विलंब केल्यामुळं घारीनं पिंड नेला, आणि जसा पिंड नेला वायू आकाश मार्गेनं जात असताना वायुदेवानं ते हासडला, आणि तप करायला बसलेली अंजनी माता तिच्या हातात येऊन पडला। गंमत बघा, ऐका, मग कैकेयी कौसल्येन सुमित्रेन अर्धा अर्धा भाग हिला दिला। हे अर्ध्या अर्ध्या भागाचे, दोन भागाचे किती भाग आहेत? चार भाग आहेत, भरत राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, आपण भागाचे आमचे मारुती आहेत, पूर्ण पिंड आहे, हे तर दोन भागाचे चार पिंड आहेत, पण आमचे मारुतीराया एकाच पिंडाचे आहेत, म्हणून पिंड घारीने झळकला, पिंड घारीने झळकला, अंधारीने तो सेविला, अंधारीने तो सेविला, रुद्र प्रगट झाले साक्षात शंकर महाराज आहेत। तुका म्हणे रुद्रा, त्याच मारुतीला जगद्गुरु तुकोबाला म्हणतात शरण शरणजी हनुमंत, काय भक्तीच्या त्या वाटा, आणि त्याच तुकोबाला भगवान परमात्म्याच्या समोर उभारून म्हणतात जशी मारुतीरायानं भक्ती केली तशी मला भक्ती करण्याकरता मी आता प्रतिज्ञा करतो, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, याद सांगते Yeah।
अशी वंजळभर साखर घ्याच्या तोंडात टाका वाटते महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा जोरात। वा 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 महाराज, हा ब्रह्मानंद आहे। मी सांगतो ऐका, स्वयंपाक जर जरा थोडा वेळ होईल चालेल काय, पण एक्स्ट्रा पाकिट पडेल हा। मग नको म्हणते पोलीस पाटील बेले मला देऊ नका असो। जेवायचं म्हटलं की स्वयंपाक लागतो, आणि स्वयंपाक करायचं म्हणलं की तीन गोष्टी लागतात, उदक, अग्नी, धान्य। झाल्या गणेपाक आणि एका विन एक कामा नये। तीन गोष्टी पाहिजेत, धान्य पाहिजे, पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे। अग्नी आहे, पाणी आहे, धान्यच नाही, स्वयंपाक होईल कशातच कशाला मिळंब लागत नाही। तस भजनामध्ये परमार्थामध्ये तीन गोष्टी आवश्यकता आहेत, लावणी मृदंग श्रुती ताळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने। श्रुती म्हणजे विना, टाळकरी म्हणजे टाळ म्हणणारे, मृदंग। जर ह्या तिघाचा जर एक जीव झाला नाही झाला आलय लागत नाहीत, मला थोडेच लागतात। जर एक जीवाचं जर भजन झालं या ठिकाणी ब्रह्मावस्था प्राप्त होते महाराज, ब्रह्मावस्था। याला भजन म्हणतात, हे भजन आहे महाराज। किती जोड आहे महाराज, सोपं नाही हे, एवढा जोड करणं सोपं नाही हो, सोपं नाही आहे। काय काय ठिकाणी असे प्रसंग येतात आम्हाला, जसं वाटल अहो कसं, जशी परिस्थिती असेल तसं किंवा शिवाजी महाराज कीर्तन करायची पाळी येते। पंढरपूर भागात इकडं जर टाळकरी भरपूर आहेत, त्या पंढरपूर भागात खेडोपाडी टाळकरीची जरा थोडा अभावच आहे, जाण्याचा प्रसंग येतो कधी कधी। एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, सकाळचं कीर्तन पुण्यतिथीचं होतं, मोजून पोलीस पाटील साडेतीन टाळकरी, किती साडेतीन टाळकरी, तुम्ही त्याला कस काय, दोन फुल दोन वन फोर दोन हाफ कसा मेळ लागल सांगा बरं। मग रामकृष्ण हरी सुरू झालं, अभंग घेतला कीर्तनाचा आम्ही, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। कीर्तनातलं सांगतोय मी, कीर्तनात ठोब्बा रुक्माई झालं, आणि ज्यावेळेस चाल म्हणायची पाळी आली पाटील, मी म्हणलं मनात चाल, मनात चाल म्हणल्याबरोबर त्यानं सुरुवात केली हे, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती। अरे म्हणलं मी अभंग आपुल्या हिता घेतलाय, तू चाल सदा माझे डोळे म्हणतोय, काय भानगड आहे। ते म्हणला बुवा तुला येते की तो म्हण म्हणला, मला येते ते मी म्हणतो, मला उघड पाडू नको मला। गंमत अशी आहे, हे मेळ आहे, हा मेळ पाहिजे। असा मेळ जर झाला तर खरोखर आनंदच आहे त्याच्यामध्ये। असो घेईन मी जन्म याजसाठी देवा। जशी मारुतीरायनं भक्ती केली, जसं मारुतीरायनं कामावरती विजय मिळवला, त्याच्यासाठी मी जन्म घेणार, तुझी सेवा करणार। काम बांधवडी काळ घातला तोडरी। आज मारुतीरायचा जन्मोत्सव असल्यामुळं
त्यांचंच थोडंफार वर्णन करणार आहे मी. त्याच अभंग अभंगाच्या बाहेर जाणार नाही. कुठं जरी गेलं तर मी फिरून चौकात येत असतो पाटील. कुठे जाऊ फिरून चौकात येत. मग जसं काम बांधवडी, काम जिंकायला किती अवघड आहे. काम म्हणजे इच्छा. इच्छा वस्तूवरची इच्छा, वस्तूवरती इच्छा असते आणि व्यक्तीवरची इच्छा असते महाराज. वस्तू आणि व्यक्ती याची इच्छा मारून टाकायची. काम बांधवडी काय महाराज. खेळिया माझी हनुम्याशाना कपडे काम व्यसनी रे. कामाची नाही तेथे क्रोधाची खायचा तेथे कैसे भांडण रे. राम्या गड्याची आवडी मोठी म्हणून लंके मेणे रे. काय तुकोबारांनी वर्णन करावं. काय तुकोबारायची वैशिष्ट्य आहे महाराज. गाथा तुम्ही पहा, त्याचा अभ्यास करा. तुकोबारायनी किड्या मुंग्याला देव म्हणले, म्हणले की नाही. किड्या मुंग्याला देखील म्हणले. इंचवाला देव म्हणले. इंचवाला तुका म्हणे सर्प नारायण त्याला देव म्हणले की नाही. कोण जगद्गुरु तुकोबाराय पारखेन संत कोणाला म्हणतात काय. मला सगळे दिसत ते संत आहे असं म्हणतात का तुकोबाराय. नाही 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 नाही. संतांची फक्त पारख करूनच त्यांना संत म्हणतात. तुकोबाराय तुका म्हणे मज कळते आणि बडबडीची वाणी. कोण संत आहे कोण खरं आहे ते मला माहित असल्यामुळं फक्त संतांचं वर्णन तुकोबाराय पारख करून करतात. मग देवाचं वर्णन किड्या मुंग्याला त्यांनी केलंय असो. म्हणून हनुमंतरायचं इथं वर्णन करतात महाराज. का वर्णन करायचं मी सांगताना विषय असा आपला राहिलेला होता. हनुमंतराय भक्त आहे संत आहेत. यांची जयंती का पुण्यतिथी काय पाहिजे होती. भक्ताची संतांची काय असते पुण्यतिथी होती. मग हनुमंतरायाची जयंती कस काय. त्याच कारण असं आहे संताला हा देह धर्म सोडावा लागतो. हा देह सोडल्यानंतर त्यांची काय होत असते की जिवंत असताना. तुमच्याकडे कस काय जिवंत असताना. नाही 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 नाही. संतांनी देह त्याचा सोडून त्याग केल्यानंतर पुण्यस्मरण होते. अहो मारतीरायचा देह सोडलाच नाही ना. सात चिरंजीवापैकी ते चिरंजीव आहेत. अजून मारतीराय आपल्या कीर्तनामध्ये कुठं ना कुठं कीर्तनात आहेत. जिथं जिथं भजन कीर्तन चालतं त्या ठिकाणी मारतीराय बसून असतात ऐकायला. कोणत्या रूपात असतील काय माहित नाही आपल्याला. म्हणून त्या चिरंजीव आहेत ते. म्हणून त्यांची जयंतीच आहे. अहो म्हणून काम बांधवडी त्यांनी जशी सेवा केली तसं मी देखील ती सेवा करण्याकरता देव देवा वाटल ते जन्म मला मिळू दे. कोणतेही जन्म मला दे पण मी गर्भवासाचं दुःख सहन करेल. तू का म्हणे गर्भवासी अनसुखे घालावे अमासी. गर्भवासाचं दुःख मी सहन करेल म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. कोणत्या ना कोणत्या रूपात मला तुझी सेवा करायची आहे. आहो तुकोबा तुम्ही सेवा करणार जन्म घेणार म्हणणार. जन्म घेतल्यानंतर कोणती सेवा करणार.
जसं मारुतीने हरिनाम जपलंय रामाशिवाय दुसरं काय आहे का महाराज? काय त्यांची अलौकिक भक्ती होती महाराज, एक निष्ठेची भक्ती होती. अशी भक्ती पहा, मारुतीला जे शेंदूर लावतात ना ते त्यांच्या भक्तीचंच प्रतीक आहे महाराज. काय, एक दिवशी सीतामाता आपल्या महालामध्ये श्रृंगार करण्याचं काम होतं, कुंकू वगैरे लावलं आणि तेवढ्यात हनुमंतराय महाराज लेकरू असल्या म्हणे कधी येतात कधी जात होते. आणि ही आयध्य तर परत आल्याची गोष्ट आहे बरं का आल्यानंतर. एक दिवशी ते कुंकू लावत असताना मारुतीराय आले आणि सहज सिंदूर जो असतो ते भांगात भरत होत्या. कोण? मातोश्री. तेवढ्यात मारुतीरायचं लक्ष गेलं, आई कुंकू इथं असतं मान्य आहे, मधी भांग्यामध्ये काय ते सिंदूर असा भरताय, काय कारण आहे? फक्त सांगितलं हे इथं भरल्यानंतर आपल्या मालकाचं आयुष्य वाढत असतं, म्हणून सुवासिनी आपल्या भांगामध्ये कुंकू भरत आपले हे भरत असतात, सिंदूर भरत असतात, असं म्हणजे आपल्या मालकाचं वाढत असतं. हो, बाहेर आले महाराज ते म्हणलं आपला मालक याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही, मग एवढं का भरायचं? जवळजवळ जवळजवळ किती शेंदूर आणला त्यांचं त्यांनाच माहित आहे महाराज, सगळ्या सगळ्या अंगावरती वरतून घेतला, लाल भडक झाले आणि तिथं जाऊन उभारले. ओ आता किती आयुष्य वाढलं म्हणजे, एवढं एवढं तुम्ही लावताय किती वाढणार आहे, आता बघा किती वाढलं म्हणजे. तेव्हापासून सेंदूर आपण मारुतीरायला लावतो महाराज. ही एक निष्ठता भक्ती होती, प्रभूबद्दल असणारी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे, जसं मारुतीरायची भक्ती आहे कीर्तन करणे भजन करणे संतांची पूजा करणे महाद्वारामध्ये लोटांगण घालणे असो असा पद्धतीनं. आणि हे जर तुम्ही हरिनाम केलं कीर्तन केलं मग अवस्था काय येणार, आनंदे निर्भर असो भलते काही सुख दुःखा नाही चाडाम्मा. हे जर आम्ही केलं हरिनाम घेतलं आम्हाला सुखही लागत नाही आम्हाला दुःखही लागत नाही, कोणतं सायास करायची गरज नाहीये. आणि विशेष म्हणजे या एवढ्या सगळ्यानं तू जर उदार झाला आम्हाला काय आम्हाला द्यावं काय, आम्ही तुला मागितलं ना, मी प्रतिज्ञा केली मी जन्म घेणार आणि तू जर म्हणला नाही तुम्हाला आम्ही मोक्ष देणार, तू कोबाराय म्हणतात त्या मोक्षाची गरज नाही. मोक्ष मगरी का मारी रे दाती
कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली